ओके हेलो फ्रेंड हेलो स्टूडेंट्स या लेक्चर मध्ये आपण ऑप्टिक्स मध्ये साइन कन्व्हेन्शन्स काय आहे ते आपण पाहणार आहोत. साइन कन्व्हेन्शन्स म्हणजे काय, जसं मॅथमॅटिक्स मध्ये आपण बघतो की पॉझिटिव्ह साइन असेल, निगेटिव्ह साइन असेल किंवा चार्जेस असतील इलेक्ट्रॉनिक्स मधले, तर इलेक्ट्रॉन असेल तर त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज म्हटलं जातं, प्रोटॉन असेल तर त्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे असं म्हटलं जातं. हे जे साइन वापरतो आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तसे ऑप्टिक्स मध्ये ह्या ज्या आपण फिगर ड्रॉ करतो, मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये दाखवलं कॉन्व्हेक्स लेन्स असेल कॉन्केव्ह लेन्स असेल, तर त्यासंबंधी आपण काही रूल फॉलो करतो. ओके, त्याचे काही कन्व्हेन्शन्स आहेत, ते कन्व्हेन्शन्स ते रूल्स ते काय आहेत हे आपण या आजच्या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. आता सोपे रूल आहेत एकदम, फक्त लक्षपूर्वक ऐकायचे आहेत आणि तेच रूल तुम्हाला अप्लाय करायचे ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात ऑप्टिक्स वरचे. म्हणून हे काळजीपूर्वक जे आहेत ते लक्षपूर्वक ऐकायचे. आणि अजून एक गोष्ट की ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या क्वेश्चन मध्ये हे साइन कन्व्हेन्शन्स विचारले जातात. खूप सोपे, खूपच सोपे, मी कम्पॅरिटिव्ह करून तुम्हाला ते सांगणार आहे, फक्त लक्ष द्यायचे. काय आहे साइन कन्व्हेन्शन? सगळ्यात पहिलं साइन कन्व्हेन्शन काय आहे की फिगर ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळी ते फिगर काढत असताना ती फिगर अशी काढायची की इन्सिडेंट रेज आर ऑलवेज ड्रॉन टुवर्ड्स द लेफ्ट साइड. ओके, इन्सिडेंट रेज जे असणार आहेत ते लेन्सच्या कोणत्या साईडला काढायचे? लेफ्ट साईडला काढायचे. इन्सिडेंट रेज लेफ्ट साईड म्हणजे आता मी जर एखादा ऑब्जेक्ट ठेवलाय तर तो ऑब्जेक्ट मी कोणत्या साईडला ठेवणार? ऑब्जेक्ट मी या साईडला ठेवणार जेणेकरून लेन्स जे आहेत ते लेन्स ह्या लेन्सवर येणारे रेज इकडून येतील आणि इथे तो ऑब्जेक्ट असेल. म्हणजे आपण कोणत्या साईडला उभं राहायचं आहे? लेन्सच्या लेफ्ट साईडला, जेणेकरून इकडून रेज येतील आणि मग तिकडे पास होतील. इमेज जी आहे ती दुसऱ्या साईडला दिसेल लेन्सच्या, म्हणजे फिगर काढताना ही अशा पद्धतीचे ऑब्जेक्ट इमेज काढत असताना किंवा जे आपल्याला पूर्णपणे ही ऑप्टिक्सची इमेज काढायची आहे ती इमेज ती फिगर ती ड्रॉ करत असताना आपल्याला काय करायचं की इन्सिडेंट रेज, आता एबी हा ऑब्जेक्ट आहे इथे, इन्सिडेंट रेज कुठे आले पाहिजेत? लेफ्ट साईडला. आणि ट्रान्सपरंट रेज किंवा रिफ्लेक्टेड रेज, ट्रान्सपरंट किंवा त्यालाच आपण म्हणूयात रिफ्लेक्टेड रेज आर ड्रॉन टू द, मग ते रिफ्लेक्ट झालेले रेज जे येतील ते एकतर राईट साईडला येतील किंवा मग त्याचं आपण जर एक्सटेन्शन दिलं तर ते लेफ्ट साईडला येऊ शकतं. पण इमेज शक्यतो कोणत्या साईडला येते? राईटला. काही काही बाबतीमध्ये इमेज ही लेफ्ट साईडला येऊ शकते. पहिला रूल आहे इन्सिडेंट रेज आर ऑलवेज ड्रॉन टू द लेफ्ट साईड, इन्सिडेंट रे आपण लेफ्ट साईडला काढायचे. दुसरं काय आहे साइन कन्व्हेन्शन? ऑल डिस्टन्सेस आर मेजर फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर, डिस्टन्स फ्रॉम ऑप्टिकल सेंटर. प्रत्येक वेळेस तुम्ही जे पण डिस्टन्स मोजणार आहात ते कुठून मोजायचं आहे? तर ऑप्टिकल सेंटर पासून. समजा ही ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट किती अंतरावर आहे, कुठून मोजणार? या पॉइंटवरून मोजणार. ओके, हा आहे इथे, कुठून मोजणार? या पॉइंट म्हणून मोजणार. इमेज जी तयार झाली ती कुठून मोजायची आहे? तर ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर मी ऑलरेडी शिकवलं तुम्हाला काय आहे, लास्ट लेक्चर जे असेल ते बघा युट्यूबवरच, म्हणजे तुम्हाला कळेल की ऑप्टिकल सेंटर काय आहे, ऍक्सिस काय आहे. आता पहिलं कन्व्हेन्शन झालं रेज जे इन्सिडेंट होणारे आहेत सगळे आपण जे असे रेज काढणार आहोत ते कोणत्या साईडला ड्रॉ करायचे? लेफ्ट साईडला ड्रॉ करायचे. दुसरी गोष्ट, डिस्टन्स मोजताना नेहमी कुठून मोजायचं? ऑप्टिकल सेंटर पासून मोजायचं. तिसरं साइन कन्व्हेन्शन काय आहे? डिस्टन्स मेजर, डिस्टन्स जे असणार आहे जे ऑप्टिकल सेंटरच्या लेफ्ट साईडला असणार. ओके, लेफ्ट ऑफ पोल और ऑप्टिकल सेंटर, ऑप्टिकल सेंटरच्या जे लेफ्ट साईडला डिस्टन्स असेल ते नेहमी काय घ्यायचंय? निगेटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह, निगेटिव्ह. हे पहा, तर हे लक्षात कसं ठेवायचं? हा आपला कोऑर्डिनेट कोऑर्डिनेट सिस्टीम असते तुम्हाला माहिती आहे, याला आपण एक्स म्हणतो याला वाय म्हणतो. ओके, हा झाला तुमचा ओरिजिन, म्हणजे समजा ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटरच्या लेफ्ट साईडला काय लिहितो आपण? मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री, म्हणजे आपण निगेटिव्ह लिहितो. ऑप्टिकल सेंटरच्या राईट साईडला इथे पॉझिटिव्ह लिहितो सगळे नंबर्स. ऑप्टिकल सेंटरच्या अप्पर साईडला सगळे पॉझिटिव्ह लिहितो, वाय ऍक्सिस पॉझिटिव्ह काढतो. इथे मायनस वन, मायनस टू, इथे सगळे निगेटिव्ह लिहितो. ओके, ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. लेफ्ट साईड निगेटिव्ह, राईट साईड पॉझिटिव्ह, वरची साईड वाय ऍक्सिसच्या आपण पॉझिटिव्ह घेतो आणि डाऊन साईड निगेटिव्ह घेतो. सेम सेम बघा, तिसरा पॉईंट काय आहे? डिस्टन्स लेफ्ट ऑफ द पोल ऑफ द ऑर द ऑप्टिकल सेंटर, या ऑप्टिकल सेंटरची लेफ्ट साईड काय घेणार तुम्ही? निगेटिव्ह. ओके, इथून अंतर मोजायला सुरुवात करायची. इकडे आपण निघालो, अंतर कोणतं मोजायचं? निगेटिव्ह, निगेटिव्ह मायनस वन, मायनस टू, मायनस थ्री, काय जे असेल ते पण काय घेणार? निगेटिव्ह घेणार. दुसरं, डिस्टन्स ऑन द राईट साईड ऑफ द पोल, राईट साईड ऑफ द पोल ऑर द ऑप्टिकल सेंटर, यापासूनच्या राईट साईडचं डिस्टन्स जे असणार ते काय घेणार आपण? एक्सचं पॉझिटिव्ह साईडचं काय घेतो डिस्टन्स आपण? पॉझिटिव्ह. ओके, हे झालं तिसरं साईन कन्व्हेन्शन.
चौथा साइन कन्वेंशन काय आहे, अपर साइड ऑफ द एक्सिस, अपर साइड ऑफ एक्सिस, जे एक्सिस ये दिसतोय तुम्हाला त्याची अपर साइड काय आहे बघा बरं. अपर साइड कॉर्डिनेट सिस्टीम मध्ये तुम्ही वाय कसा काढता, प्लस वन प्लस टू प्लस थ्री, ग्राफ काढलेले आहेत ना, ग्राफ पेपरवर जसं काढता तेच काय पॉझिटिव्ह. मग अपर साइडचं जे डिस्टन्स आहे एक्सिस पासून मोजायचं किती येते ते लिहिणार आपण पॉझिटिव्ह मध्ये. ओके, नंतर डाऊन साइड ऑफ द एक्सिस, एक्सिसची डाऊन साइड डिस्टन्स कसं घेणार आपण निगेटिव्ह. ओके, हे चार कन्व्हेन्शन आहेत, ते चार कन्व्हेन्शन आपण आधी येथे लागू करूया. तुम्हाला ही फिगर दिसतेय, या फिगर मध्ये हा एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आणि त्याची इमेज तयार झाली इथे. ओके, आता बघा या ऑब्जेक्ट जो ठेवलाय मी, ही वस्तू ठेवली आहे ती कुठून कुठे ठेवली, लेन्स पासून या पॉइंटला ठेवली, ए पॉइंटला, ओ ए, ओ ए हे ऑप्टिकल सेंटर पासूनचं डिस्टन्स आहे. काय देणार मग, ओ ए इज इक्वल टू जे डिस्टन्स दिलेलं असेल, फाईव्ह असेल, थ्री असेल, जे असेल ते, पण काय येणार निगेटिव्ह येणार. बघा मी काय लिहिले, ओ ए निगेटिव्ह, हे डिस्टन्स घेताना पाच सेंटीमीटर असेल तर मायनस फाईव्ह घ्यायचं. ओके, सिमिलरली ओपी राईट साइडला, राईट साइड